पाकिस्तानने काल केलेल्या हल्ल्याचे चोख आणि जबरदस्त उत्तर दिले जाईल. आम्ही पाकिस्तानला सोडणार नाही असा इशारा केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी दिला. यवतमाळच्या खारफळ येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. चिडलेल्या पाकिस्तान कडून वारंवार सीज फायरचे उल्लंघन होते, अशा वेळी त्याला उत्तर दिले जाईल. हाफिज सईदची मदत घेऊन पाकिस्तान छुपे हल्ले करतोय, त्याला वेळीच आणि जबरदस्त उत्तर दिले जाईल असेही अहिर यांनी सांगितले. आपण म्हटल्याप्रमाणे पाकिस्तान नेहमी कुठं ना कुठं भारताच्या विरुद्धामध्ये कारवाई करण्यामध्ये लिप्त असतो. त्यांनी काल जो अपराध केलेला आहे आमचे, त्याच्यामध्ये काही जवान शहीद झाले, एक मेजर शहीद झालेला आहे आणि ताबडतोब आमचे मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलेलं आहे. आम्ही त्यांना चोख उत्तर दिले, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं असल्यामुळं हे असं विनाकारण त्याच्या ज्या कारवाई चालू असतात त्याला आम्ही नेहमी उत्तर दिलेलं आहे. आपण पाहिलेलं असं की नजीकच्या काळामध्ये आम्ही वारंवार त्याला उत्तर दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये आम्ही ते काय सोडणार नाही. पण त्यांचं हे कालचं जे फायरिंगमध्ये आमचे जे जवान शहीद झाले त्याचं उत्तर देऊ आणि जबरदस्त उत्तर देऊ ही भारताची भूमिका. आता आपल्याला माहीत आहे की तो लपून छपून आतंकवादापासून सगळे आतंकवादी घुसखोरी करेपर्यंत त्याच्या सगळ्या कारनामे चालू असतात. भारतात दुसरून काही युवकांना पण त्याने भयकवून स्टोन पेल्टिंगसारखे प्रयोग करून पाहिले, सगळ्या ठिकाणी त्यांना यश येत नाही. आता काश्मीरसारख्या प्रांतामध्ये त्यांनी अनेक वर्ष जो त्याचा जो कारवाई चालू केल्या होत्या त्या सर्व थंड होत आहेत. आता चिडून गेलेला पाकिस्तान आहे, चिडून गेलेला पाकिस्तान अशा प्रकारे सीज फायर उल्लंघन करणं आणि सोबतच एक हाफिज सईदसारखा एक गुंड आतंकवादी त्याची मदत घेण्यापर्यंत त्यांची मदत गेलेली आहे, हे सगळं चिडून चावतात दगडं मारतात त्या प्रकारचा हा एक त्याचा एक प्रकार आहे. आपली खूप ताकद आहे, आपण त्याला वाटेल तेव्हा उत्तर देऊ.